नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकृतिबंध या घटकामध्ये आपण मागील भागात भौमितिक आकारांचा आकृतिबंध हा भाग पाहिला. आता पुढील भागामध्ये आपल्याला संख्यांवरील आकृतिबंध हा भाग शिकायचा आहे. आता बघा, समोर फळ्यावर मी लिहिलेले आहे 2, 4, 6, 8, 10, 12. या ठिकाणी या संख्यांमधला परस्पर संबंध जर लक्षात घेतला तर आपले असे लक्षात येतं की या ठिकाणी दोनाचा पाढा तयार झालेला आहे. म्हणजे प्रत्येक संख्या दोनने वाढत गेलेली आहे. दोनामध्ये दोन मिळवले 4, 4 दोन मिळवले 6, 6 दोन मिळवले 8. अशा पद्धतीने या ठिकाणी दोनाचा पाढा तयार झालेला आहे. म्हणून ह्या जो परस्पर संबंध आहे याला आपण संख्यांमधील आकृतिबंध म्हणतो. त्याचप्रमाणे याला गुणाकारातील आकृतिबंध असे सुद्धा म्हणतात. गुणाकारातील आकृतिबंध. आता या ठिकाणी मी 9 पाढा लिहिते. 9 × 1 = 9, 9 × 2 = 18, 9 × 3 = 27, 9 × 4 = 36, 9 × 5 = 45, 9 × 6 = 54, 9 × 7 = 63, 9 × 8 = 72. या ठिकाणी आपण 9 पाढा लिहिलेला आहे. आता 9 पाढ्याचं निरीक्षण केलं असता आपल्याला 9 पाढ्यामध्ये एकक सांचे जे अंक आहेत ते एकाएकाने कमी होत जाताना दिसत आहेत, तर 9 पाढ्यातील दशक सांचे जे अंक आहेत ते एक एक पटीने वाढत जाताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे हा जो परस्पर संबंध आहे 9 पाढ्यातील एकक स्थानचा जो एक आकृतिबंध तयार होतो आहे आणि दशक स्थानचा एक आकृतिबंध तयार होतो आहे. अशा पद्धतीने 9 पाढ्यामधील सुद्धा हा आकृतिबंध तयार होतो. यालाच आपण गुणाकाराचा आकृतिबंध असे सुद्धा म्हणतो. त्यानंतर 5 पाढा घेतल्यानंतर 5 × 5 = 5, 5 × 2 = 10, 5 × 3 = 15, 5 × 20 = 25. या ठिकाणी 5 पाढ्यामध्ये जर आपण फक्त एकक स्थानच्या अंकांचा विचार केला तर त्या ठिकाणी 5, 0, 5, 0, 5, 0 अशा पद्धतीचा 5, 0, 5, 0, 5, 0 अशा पद्धतीचा आकृतिबंध आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळतो. आहे गुणाकारातील आकृतिबंध. गुणाकारातील आकृतिबंध समजून घेण्यासाठी आपण अजून एक उदाहरण घेऊया. 6 × 10, 6 × 100, 6 × 1000, 6 × 10000. आता या ठिकाणी आपण जर या उदाहरणाचं निरीक्षण जर केलं तर या ठिकाणी आपल्याला जो उदाहरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक ठराविक विशिष्ट प्रकारचा आकृतिबंध दिलेला आहे. आता याचं उत्तर जर आपण पाहिलं तर 6 × 10 = 60, 6 × 100 = 600, 6 × 1000 = 6000 आणि 6 × 10000 = 60000. या पद्धतीने या उदाहरणाचं उत्तर आपल्याला मिळतं आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला एक आकृतिबंध सुद्धा मिळत आहे. 6 बघा, या ठिकाणी 1 0, या ठिकाणी 2 0, या ठिकाणी 3 0 आणि या ठिकाणी 4 0. म्हणजे प्रत्येक पायरीच्या स्टेप बाय स्टेप 1 1 0 हा 6 वाढत जातोय आणि त्याप्रमाणे त्याची किंमत सुद्धा वाढत जाते. अशा पद्धतीने गुणाकारातील आकृतिबंध याची आपल्याला अनेक उदाहरणे पाहावयास मिळतात. मग संख्यांवरील आकृतिबंध हा फक्त गुणाकाराचाच आकृतिबंध असतो का? तर नाही. त्याच्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. 2, 4, 7, 11, 16. आता ह्या संख्या आपण प्रथम दर्शनी पाहिल्या तर आपल्याला त्यांच्यामध्ये काय परस्पर संबंध आहे हे आपल्या लक्षात येत नाही. परंतु नीट निरीक्षण केलं, नीट विचार केला तर आपल्या लक्षात येईल की 2 पेक्षा 4 ही संख्या 2 मोठी आहे, तर 4 पेक्षा 7 3 मोठी आहे, 7 पेक्षा 11 4 मोठी आहे आणि 11 पेक्षा 16 5 मोठी आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या संख्यांमधला संबंध जर घ्यायचा असला तर 2 मोठी, 3 मोठी, 4 मोठी
आणि 5 ने मोठे, म्हणजे हा निबंध आपण पुढे आपल्याला हवा तेवढा वाढवू शकतो. इथे आपण 6 ने मोठी जी संख्या येईल ती टाकू शकतो, 7 ने मोठी जी संख्या येईल ती टाकू शकतो. अशा पद्धतीने संख्यांवरील आकृतिबंध हा आपल्याला व्यवस्थित निरीक्षण करून शोधता येतो आणि तसा नवीन नवीन आकृतिबंध सुद्धा आपल्याला तयार करता येत असतो. अशा पद्धतीने आकृतिबंध या घटकामध्ये आपण भौमितिक आकृत्यांवरचा आकृतिबंध आणि संख्यांवरील आकृतिबंध हे दोन भाग आपण या ठिकाणी पाहिले. अधिक उदाहरणे सोडवून घेण्यासाठी आपण या आकृतिबंधांवरचा स्वाध्याय सोडवूया.